हाय फ्रेंड्स, मी श्रद्धा आणि माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते आहे. जवळजवळ मी एक महिन्यानंतर हा व्हिडिओ पोस्ट करते आहे, त्यासाठी सॉरी. पण मला हे म्हणायचे, व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी मी सांगेन की माझं चॅनल अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. तर कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण स्टार्ट करूया व्हिडिओला. तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे, कारण का तुम्हालाही माहिती आहे की आता गर्मी सुरू झाली, गर्मीचा सीझन सुरू झाला आहे, तर आपल्याला टॅन हा होतोच, कारण का आपण जास्तीत जास्त वेळ घराबाहेर असतो. आणि त्यातही जर आपण काही गोष्टी, बेसिक गोष्टी जर आपण आपल्या स्किनसाठी करत नसू, तर त्याचा जो हमखास टॅन हा होतोच, तर तो टॅन घरच्या घरी कशाप्रकारे आपण घालवू शकतो, हळूहळू का होईना पण तो जातो, म्हणजे लगेच कुठलीही गोष्ट होत नाही, इन्स्टंट असं काही मिळत नाही, त्यासाठी आपल्याला तेवढी मेहनत थोडीफार तरी घ्यावी लागते. तर ते कशाप्रकारे आपण करू शकतो घरच्या घरी, पण मुळात हे की जर आता गर्मी सुरू झाली आणि तुम्ही सनस्क्रीन हे जर यूज करत नसाल तर नक्कीच यूज करा, ते मस्ट आहे, कारण का आपली इंडियन स्किन लवकर टॅन पकडते आहे, त्यामुळे जितकं होईल तितकं तुम्ही सनस्क्रीन यूज करा. दर 2-2 तासाने आपल्या स्किनवर अप्लाय करा, आणि जमला स्कार्फ यूज करा घराबाहेर पडताना, कारण का ते एक तर धुळीपासून सुद्धा प्रोटेक्शन असतं ते, आणि उन्हापासून सुद्धा, म्हणजे जेवढा टॅन जास्त प्रमाणात रोखला जातो तो, त्यामुळे की ॲटलिस्ट तुम्ही सनस्क्रीन आणि स्कार्फ जितकं यूज कराल तितकं चांगलं आहे. आणि सनस्क्रीन तुम्ही आपल्या इंडियन स्किनसाठी युजली 30-50 SPF 30-50 बिटवीन तुम्ही यूज करायचा असतो, पण एक की तुम्ही ते UVA आणि UVB प्रोटेक्शनवाला सनस्क्रीन यूज करा, आणि आपली स्किन टाईप बघून सनस्क्रीन यूज करा. ऑइली टू नॉर्मल जी कुठली स्किन आपली, तुमची स्किन जशी असेल त्याप्रमाणे तुम्ही सनस्क्रीन यूज करा, हे मी सांगेन. तर आपण स्टार्ट करूया आज व्हिडिओला, बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट आहे की फेस पॅक बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला 1 चमचा मुलतानी मिट्टी लागणार आहे. मुलतानी मिट्टी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि ती इझिली बाजारात मिळते. देन आपल्याला अर्धा चमचा हळद लागणार आहे, पण हळद तुम्ही नॉर्मल आपल्या जेवणातली न वापरता आंबी हळद म्हणून मिळते, आंबी हळद जी फक्त आपल्या ब्युटी रिलेटेड गोष्टींमध्येच किंवा त्या फेस पॅक किंवा जे काही आपण यूज करतो आपल्या चेहऱ्याला, ती हळद आपल्या चेहऱ्यासाठी असते, ती जेवणासाठी नसते, त्यामुळे जेवणातली स्वयंपाकातली हळद तुम्ही यूज करू नका. चमचा मुलतानी मिट्टी आणि अर्धा चमचा आंबी हळद घेतलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला चंदन पावडर लागणार आहे, ती जवळजवळ 1/2 चमचा घ्यायची आपल्याला, त्याहून जास्त नाही. त्यानंतर 1 चमचा मध, आता मध तुम्ही कोणतंही वापरू शकता, तुमचा फेस पॅक तयार होईल इतकं मध तुम्हाला घ्यायचं आहे, 1 चमचाहून जास्तही तुम्ही घेऊ शकता. मुलतानी मिट्टी, आंबे हळद, चंदन पावडर आणि आपण मध घेतलेलं आहे गरजेनुसार, आणि त्याच्यामध्ये आपण आता थोडा टोमॅटो स्क्वीज करणार आहोत. टोमॅटो हे सनटॅनसाठी खूप महत्त्वाचं आहे, त्याच्या जागी तुम्ही लिंबूचा सुद्धा वापर करू शकता. आपण जितकं होईल तितकं टोमॅटोचा पल्प घ्यायचा आहे काढून, आणि हा टोमॅटो तुम्ही ठेवून द्यायचा आहे, कारण हा फेस पॅक तुम्ही त्या टोमॅटोच्या सहाय्यानेच अप्लाय करायचं आहे. तर मी याच्यामध्ये मध आणि मध म्हणजे मध कुठल्याही प्रकारचं पाणी, दूध किंवा रोज वॉटर घेतलेलं नाही आहे. जर तुम्हाला वाटलंच तुम्ही रोज वॉटरही त्याच्यामध्ये मिक्स करू शकता, जर तुम्हाला वाटत असेल की मधामध्ये तुमचा फेस पॅक तयार होत नाही आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये रोज वॉटर मिक्स करू शकता, रोज वॉटरही खूप चांगलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला फेस पॅक तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघतच आहात फेस पॅक चांगल्या प्रकारे तयार झालं. मुळात मुलतानी मिट्टी, आंबे हळद आणि चंदन पावडर हे टॅन घालवण्यासाठी खूप महत्त्वाचं काम करतं आपल्या चेहऱ्यामधील.
अशा प्रकारे आपला फेस पॅक तयार झालेला आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही डिरेक्टली तुमच्या हातानेही यूज करू शकता, पण जर तुम्ही टोमॅटो त्यात घातला आणि तो आपण साईडला ठेवला आहे तर त्याच्यानेच तुम्ही लावा. आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये रोज वॉटर ॲड करायचं असेल तर तुमच्या चॉईसवर आहे, तुम्ही ॲड करू शकता, त्याच्याने कुठलाही हार्म होत नाही आहे. फक्त एवढंच की अप्लाय करण्यापूर्वी तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्या. आयदर तुम्ही फेसवॉश यूज करू शकता किंवा रोज वॉटरनेच तुमचा चेहरा साफ पुसून घ्या आणि त्यानंतर तुम्ही यूज करा. आणि हा फेसपॅक तुम्ही चेहऱ्याबरोबर तुमच्या मानेला आणि हातालाही लावू शकता. तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही याचा वापर करावा, जेणेकरून त्याचा इफेक्ट तुम्हाला तेवढ्याच क्विकली आपल्याला दिसतो. मी तुम्हाला ते यूज करून दाखवते. हा सुकेपर्यंत वाट बघा, 10 ते 15 मिनिटं तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर ठेवा. टोमॅटो आणि हळदमध्ये अँटीफंगल प्रॉपर्टीज असतात, जेणेकरून तुमच्या टॅनला रिमूव्ह करण्यास ते मदत करतात. आणि टोमॅटोमध्ये एक प्रकारे ॲसिडिक प्रॉपर्टी असते, त्याच्यामुळे तुमचं ते तुम्ही जितकं कमी यूज कराल तितकं चांगलं आहे, कारण का टोमॅटो आणि लिंबूमध्ये ॲसिड असल्यामुळे ते तितकंच लवकर तुमच्या त्वचेला हार्मही करू शकतं. त्यामुळे थोडं कमी प्रमाणात यूज करा. आणि जेव्हा आपण हे अप्लाय करतो टोमॅटोने, तेव्हा टोमॅटो शक्यतो घासू नका तुमच्या त्वचेला, कारण का आपल्या चेहऱ्याची स्किन खूप नाजूक असते. तर 10 ते 15 मिनिटं तुम्ही ठेवून ते सुकल्यावर तुम्ही वॉश करा नॉर्मल वॉटरने, आणि लगेच कुठलाही इफेक्ट तुम्हाला कळणार नाही आहे. हे यूज याचा इफेक्ट करण्यासाठी तुम्हाला ॲटलीस्ट आठवड्यातून 2 ते 3 वेळा ते तुम्हाला यूज करायचं आहे. माझं हे फेस पॅक माझा हा सुकत आला आहे, तर मी तो वॉश करून घेते. माझा फेस पॅक सुकल्यानंतर मी आता वॉश करून घेतला आहे. मी असं नाही म्हणणार की तुम्हाला लगेच त्याचा इफेक्ट दिसत असेल किंवा दिसायला हवा आहे, कारण फर्स्ट यूजमध्ये नाही दिसत. पण मी हा फेस पॅक यूज करून बघितला आहे बऱ्याचदा आणि मला त्याचा इफेक्ट जाणवला, तर मला असं वाटतं तुम्हीही तो यूज करावा. आणि तुम्ही ॲटलीस्ट आठवड्यातून 2 ते 3 वेळा जसं मी आधीही म्हटलं तसं यूज करा, आणि नंतर मला कमेंट्स टाका की तुम्हाला हा फेस पॅक किती यूजफुल वाटला आहे. आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये एक म्हणजे कोणत्याही प्रकारचं तुम्हाला एसेन्शियल ऑइलचे 2-3 ड्रॉप्स टाकायचे असतील तर नक्की त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. एक तर तुम्ही टी ट्री टाका किंवा लेमन एसेन्शियल ऑइल घ्या, त्याचा इफेक्ट खूप चांगला आहे. आणि जर तुम्हाला टोमॅटोच्या जागी जर तुम्हाला लिंबू वापरायचं असेल तर लिंबू 1/2 चमचाहूनही कमी तुम्ही लिंबाचा वापर करा, जास्त प्रमाणात त्याचा वापर करू नका. तर हा फेस पॅक तुम्ही नक्की यूज करा आणि तुम्हाला यूजफुल वाटलाच तर सतत यूज म्हणजे सतत नाही म्हणणार मी, पण ॲटलीस्ट अल्टिमेटली जेव्हा त्याचा तुम्हाला फरक जाणवेल त्यानंतर मला कमेंट करून पाठवा. 15 ते 20 दिवस हा कंटिन्यू यूज करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा इफेक्ट जाणवेल. मी बघितलं की कशाप्रकारे आपण तो फेस पॅक म्हणजे ते इंग्रेडियंट्स कोणते इंग्रेडियंट्स आपल्याला वापरायचे आणि तो कशाप्रकारे यूज करायचा आहे, तर हा फेस पॅक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि मी ॲटलीस्ट आठवड्यातून 2 हा फेस पॅक ट्राय करा आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला हळूहळू जाणवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण लवकरच. धन्यवाद.